मुंबईलगतच्या मीराबाईंदर शहरात एका परिसरातील बस थांब्याला बांगलादेश असं नाव दिल्याने खळबळ उडाली आहे. भाईंदर पश्चिम येथील उत्तम चौक भागात पालिकेने असा हा प्रताप केला आहे. पूर्वी परराज्यातून आलेले विस्थापित नागरिक येथे राहत असल्यामुळे बांगलादेश असे टोपण नाव या परिसराला पडले होते. मात्र आता पालिकेने परिवहन बस थांब्यावर नाव टाकल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जर आपणाला बांगलादेशात जायचं असेल तर आता भाईंदर पश्चिमेकडून उत्तर येथे जाणारे मीरा भाईंदर महापालिकेची बस पकडावी लागेल आणि अर्धा तासात आपण बांगलादेशला पोहोचाल. मुंबई लगतच्या मीरा भाईंदर महापालिकेने आपल्या एका परिसराच्या बस थांब्याला बांगलादेश असं नाव दिलं आहे. पालिकेच्या अतिहुशार आणि कामात प्रामाणिक असणाऱ्या अधिकाऱ्यांनी हा प्रताप केल्याने येथील नागरिक कमालीचे संतापले आहेत. महानगरपालिकेने तर फार मोठी चूक केली, बस स्टॉपला नाव दिले म्हणजे सरकारी रेकॉर्डवर आले. त्वरित महानगरपालिकेने प्रशासकीय ठराव करू, आयुक्त साहेबांनी लगेच नाव बदलू, याचं नाव इंदिरानगर किंवा स्वतंत्र सैनिक अगस्तीन कोळी नगर असं ठेवावी अशी नागरिकांची पण मागणी, मी स्वतः देखील मागणी करीत आहे. तिचं नाव इंदिरानगर होतं, अचानक या लोकांतून कोणी नाव दिलं बांगलादेश ते आमच्या लोकांना माहीत नाही. आम्हाला लोकांना हे सुचलं नाही, तेवढी सुशिक्षित नाही की आम्ही लोक याचा सातबारा उतारा करून पुढे करायचं, या आमच्या मनी सुचलं नाही तेवढं. भाईंदर पश्चिमेला उत्तन हा समुद्र किनारा लगतचा परिसर आहे. या ठिकाणी मच्छीमार कोळी बांधवांची गावे अधिक प्रमाणात आहेत. पूर्वीपासूनच या किनाऱ्यावर मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे येथे मासेमारीसाठी खलासी मजुरांची गरज भासत होती. खलासी मजूर पश्चिम बंगालमधून मोठ्या प्रमाणात आले होते. भाईंदरच्या पाली चौक येथे ही अधिक वस्ती होती. यांची भाषा ही बंगाली असल्याने या ठिकाणाला बांगलादेश वस्ती असं संबोधू लागले आणि ही बोली भाषा प्रचलित झाली. इंदिरा गांधींच्या पुढाकारामुळे बांगलादेश राज्याची निर्मिती झाली होती आणि त्यामुळे या बांगलादेश वसाहतीला इंदिरानगर हे नाव दिलं गेलं होतं. मात्र दुर्दैवाने बांगलादेश हे नाव प्रचलित झालं होतं आणि ते येथील नागरिकांच्या आधार कार्ड, लाईट बिल आणि पालिकेच्या घर पट्टीवरही बांगलादेश असं नाव लिहिलं गेलं. आणि सर्वात मोठं म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावर लक्ष दिलंच नाही. यावर पालिकेचा कहर म्हणजे चक्क या परिसरातील बस थांब्यालाच बांगलादेश असं नाव दिलं. त्यामुळे आम्ही भारतीय असताना देखील लोकांच्या उच्चारामध्ये बांगलादेशी अशी हाक मारली जात असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण पसरलं आहे. प्रशासनाने याची लवकर दखल घेऊन हे नाव बदलावे अशी मागणी स्थानिक नागरिक करू लागले आहेत. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वाले तर आले ना, ते बांगलादेश विचारला कोणच नाही बांगलादेशला, आणि मेन ऑर्डर पण नाही घेऊन येत बांगलादेशचं. त्या प्रशासनाने नाव चेंज करायला पाहिजे काहीतरी.